हा भूतशुद्धी परंपरेचा एक भाग आहे जिथे मूलभूत प्रक्रिया ही शरीरातल्या पंचतत्वांची शुद्धी करण्याची आहे पण जर तुम्ही कुंभमेळा यात्रेचा विचार करत असाल जेणेकरून तुम्हाला तिथे राहता येईल साधना करता येईल आणि त्या प्रक्रियेचा लाभ घेता येईल त्याचा नुसताच एक विधी करण्यापेक्षा तर चंद्राच्या आणि सूर्याच्या चक्रांचा एक सखोल प्रभाव असतो आपण जसे आहोत त्यावर हे साजरं करण्यासाठी आणि मार्ग शोधण्यासाठी की याच्या पलीकडे कसं जाता येईल हाच कुंभमेळामागचा हेतू आहे ही एक खूप सखोल जाण आहे सूर्याच्या साडेबारा वर्षांच्या चक्रांची आपण कोण आहोत आपण जसे आहोत आपल्याला असा आकार कामी आला. हे मुळात विविध शक्तींमुळे आहे ज्या आपल्यावर कार्यरत असतात सूर्यमाला ही त्यातली मुख्य गोष्ट आहे एका प्रकारे सूर्यमाला ही एका कुंभाराच्या चाकासारखी काम करते ती कुंभाराच्या चाकासारखी काम करते आणि जेव्हा तुम्ही स्वतः एक मडकं असता आता कोणाला तरी आपलं मडकं रिकाम करायचंय जर फक्त जर उदाहरणार्थ पृथ्वीने जरा आणखी वेगात फिरायचं ठरवलं आत्ता फिरतेय त्यापेक्षा ह्या ग्रहावरच्या सगळ्या जीवांना एका नाट्यमय बदलातून जावं लागेल ते जसे आहेत त्या संदर्भात कदाचित आत्ता अस्तित्वात असलेले जीव आपल्यासहित जगू शकणार नाहीत जर पृथ्वीच्या फिरण्याचा वेग दुप्पट झाला तर आपण असे आहोत कारण आपण या यंत्रणेतूनच निर्माण झालेलो आहोत ह्या चक्रांचा मानवी शरीरावरचा प्रभाव ओळखून त्यांनी काही विशिष्ट ठिकाणं आणि परिस्थिती शोधून काढल्या ज्या मानवी कल्याणासाठी सर्वाधिक कल्याणकारी असतील तर खास करून त्यांनी अशा जागा निवडल्या जिथे नद्यांचा संगम होतो कारण ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात तिथे एक न थांबणारी शक्ती असते आणि आपली शरीर जी पंचतत्वांनी बनली आहेत त्यांच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे आपल्या शरीरात बहात्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे घुसळणारं पाणी आहे तर ठराविक वेळी तिथला अक्षांश आणि वर्षाची ती वेळ लक्षात घेता किंवा बारा वर्षांच्या चक्राच्या त्यावेळी सूर्य आणि पृथ्वीमधलं नातं ह्यामुळे एक शक्तिशाली परिस्थिती निर्माण होते जे वापरून एखादा स्वतःचं परिवर्तन करू शकतो अनेक अभ्यास केले गेलेत मागील कुंभमेळ्यावर आणि त्यांना अभूतपूर्व शारीरिक बदल आढळून आले अशा माणसांमध्ये जे चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस तिथे राहिले आणि दररोज ते त्या पाण्यात होते कुंभमेळा हा अठ्ठेचाळीस दिवसांचा असायला पाहिजे म्हणजे लोकांनी तिथे अठ्ठेचाळीस दिवसांसाठी राहिलं पाहिजे दररोज नदीत डुबकी मारून साधना केली पाहिजे हा भूतशुद्धी परंपरेचा एक भाग आहे जिथे मूलभूत प्रक्रिया ही शरीरातल्या पंचतत्वांची शुद्धी करण्याची आहे आणि पाणी त्यातला महत्त्वाचा घटक असल्याने पाण्याला खूप महत्त्वाचं मानलेलं आहे आरोग्य कल्याण समृद्धी किंवा आपण आपल्या जीवनात जे काही शोधत असू त्यासाठी म्हणून या अठ्ठेचाळीस दिवसांसाठी विशिष्ट साधनं आहेत जिथे लोक त्या ठिकाणी राहिले आणि या प्रक्रियेतून गेले आणि पूर्णपणे रूपांतरित होऊन बाहेर आले कारण त्यांनी नैसर्गिक शक्तींचा वापर केला स्वतःचे गुण बदलण्यासाठी फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा पण आजकाल लोक तिथे जात आहेत आणि फक्त एक छोटीशी डुबकी घेऊन लगेच बाहेर येत आहेत ती वेगळी गोष्ट आहे त्याचे काही फायदे असतील आपल्याला माहीत नाही पण हे खूपच कमी आहे जेव्हा मी लोकांना बघतो ते तीन मिनटात आज जाऊन लगेच बाहेर येतात हे खूपच कमी आहे कुठल्याही प्रकारचा मोठा प्रभाव पडण्यासाठी कदाचित थोडी भावनिक गुंतवणूक वगळता मला माहिती आहे की तुम्ही सुट्टी घेऊ शकत नाही आणि अठ्ठेचाळीस दिवसांचा विचार नाही करू शकत पण जर तुम्ही कुंभमेळा यात्रेचा विचार करत असाल तर निदान तीन ते सात दिवसांचं नियोजन करा जेणेकरून तुम्हाला तिथे राहता येईल साधना करता येईल आणि त्या प्रक्रियेचा लाभ घेता येईल त्याचा नुसताच एक विधी करण्यापेक्षा हा काही हा काही कुठला विधी नाही आहे ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे एवढंच आहे की त्यामागचं विज्ञान लुप्त झालंय आणि नुसताच विधी उरलाय एवढंच घडलंय वेळ आली आहे हे विज्ञान पुन्हा स्थापित करण्याची कारण मगच आपल्याला लाभ घेता येईल वेळ आली आहे आपण या गोष्टींना आणखी थोड्या समजुतीने आणि अर्थपूर्ण पद्धतीने सामोरं जाण्याची जेणेकरून एखाद्याला खरोखरच याचा फायदा होईल त्याचा नुसताच एक विधी बनवण्याऐवजी तुमच्यापैकी जे असा विचार करतायत की याचा माझ्याशी काय संबंध आहे कारण मी एअर कंडिशन घरात राहतो तर ह्याला अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे जर आपल्या आयांची शरीर चंद्राच्या चक्रांशी सुसंगत नसली असती तर आपण जन्माला आलो नसतो हो ना आपण जन्माला आलो नसतो तर चंद्राच्या आणि सूर्याच्या चक्रांचा एक सखोल प्रभाव असतो आपण जसे आहोत त्यावर या सत्याचा स्वीकार करण्यासाठी हे साजरं करण्यासाठी अँड आणि मार्ग शोधण्यासाठी की याच्या पलीकडे कसं जाता येईल हाच कुंभमेळामागचा हेतू आहे योग म्हणजे सुद्धा हेच अनेक प्रकारे जीवनाच्या चक्रांच्या पलीकडे जाणं जेव्हा मी चक्र म्हणतो जे काही चक्राकार असतं त्यामध्ये पुनरावृत्ती होणारच जर कुठल्या गोष्टीमध्ये पुनरावृत्ती होत असेल याचा अर्थ ते कुठेही पोहोचत नाही हे बहुतेक लोकांच्या लक्षात येतं जेव्हा ते त्यांच्या मृत्यूशयाच्या अगदी जवळ आलेले असतात की जेव्हा ते मागे वळून पाहतात ज्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटल्या होत्या आता मागे वळून पाहिल्यावर अगदीच क्षुल्लक वाटतात जे मागे वळून पाहतात ते त्यापैकी असतात जे निराश होऊन मरतात पण जर तुम्ही पुढे पाहिलं की कदाचित उद्या तुम्ही जे कराल जे करायला तुम्ही खूप आतुरतेने उद्याची वाट पाहताय खर तर त्याचा काहीच अर्थ होत नाही मग तुम्ही जीवनाकडे कितीतरी जास्त प्रगल्भ दृष्टीने पाहू शकाल आतुरता ही काही समस्या नाही तुमचा सहभाग ही काही समस्या नाही समस्या तुमचं त्यात अडकणे अडकण्याची प्रवृत्ती ही नेहमी चक्राकार असते तर ही चक्र मनुष्यांबद्दलचं सर्व काही ठरवतायत जर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अगदी स्वस्थ असाल तर तुमची यंत्रणा सव्वा बारा वर्षांच्या चक्रातून जाईल फक्त उदाहरण म्हणून जर हे चक्र सहा वर्षांचं झालं याचा अर्थ तुम्ही जगात अजूनही यशस्वी व्हाल पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच आनंद किंवा शांती मिळणार नाही तुम्ही सदैव जर हे चक्र तीन वर्षांचं झालं तर तुम्हाला जगात खूप अडचणी येतील तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या स्वतःसोबत जर हे चक्र अठरा महिन्यांचं झालं तर तुम्हाला औषधं घ्यावी लागतील जर हे चक्र नऊ तीन किंवा सहा महिन्यांचं झालं तर तुमची अवस्था गंभीर असेल मानसिक आणि शारीरिक समस्या असतील आता कुंभमेळा या जाणिवेतून आहे की तुम्ही तुमचं चक्र जुळवण्याचा प्रयत्न करताय बारा वर्षांच्या चक्राशी जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तुमच्या जीवनाचं ज्या मानसिक अवस्था भावनिक अवस्था आणि आयुष्यातील बाह्य परिस्थितीसुद्धा तर तुम्ही पाहाल की या चक्रांचा एक ठराविक पॅटर्न आहे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला काही कोणाला हे सांगण्याची गरज नाही हा काही कबुली जबाब नाही आहे जर तुम्ही खाली बसून लिहून काढलं तुमच्या आयुष्यात घडलेले वेगवेगळे प्रसंग तर तुम्हाला एक ठराविक पॅटर्न दिसेल जर हे बारा वर्षांच्या चक्रात बसत असेल तर तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहात आरोग्य आणि मनशांती ह्या काही समस्या उरणार नाहीत आता मुक्त होण्यासाठी काम करण्याची वेळ आलेली आहे मुक्तीसाठी काम करण्याची वेळ आली आहे हाच अर्थ होतो त्याचा